दुपारच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या, भाजपची राज्य सरकारकडे मागणी. प्रतिबंधित नायलॉन मांजाच्या अवैध विक्री आणि खरेदी विरोधात वीर बजरंगी सेवा संस्थान व भाजप युवा मोर्चाच्या वतीने जोरदार निदर्शने. आणि मनपाचे समुपदेशन केंद्र ठरते विद्यार्थ्यांसाठी उत्तम मार्गदर्शक. 6 महिन्यात 120 विद्यार्थ्यांना मार्गदर्शन तर 18 विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मिळाली मदत. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या वतीने शुक्रवारी संविधान चौकात आंदोलन करत राज्य सरकारकडे या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने 50,000 रुपये हेक्टरी मदत देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असे आश्वासन चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. मागच्या 4 दिवसापासून विदर्भामध्ये गारपीट पाऊस सुरू आहे. 3 लक्ष एकर जमीन उद्ध्वस्त झाली. शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन पिकवलं, कापूस गेला, तूर गेली, हरभरा गेला, भाजीपाला गेला, काहीच शिल्लक राहिलं नाही आहे. आणि प्रचंड गारपीट, यापूर्वी एवढी गारपीट कधीच झाली नाही. मागच्या सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये अशी गारपीट झाली तेव्हा 29 कोटी रुपये एका एका जिल्ह्याला विशेष बाब म्हणून दिले. या सरकारने उद्धव ठाकरेजींनी बांधावर याचं कबूल केलं होतं. बांधावर तिथंच नाही, मंत्रालयातही येत नाही. 18 महिन्यापासून बांधावरही येत नाही, पण पालकमंत्री गायब झाले आहेत. मागणी आहे तातडीनं 50,000 रुपये एकरी आजच्या घोषणा केली पाहिजे, स्पेशल केस केली पाहिजे विदर्भाकरता आणि नुकसान भरपाई दिली पाहिजे. अन्यथा शेतकरी कर्जानी आणि आता नुकसानानी दोन्हीकडे कंटाळून आत्महत्येकडे वळतील. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये आम्ही त्यांना विनंती करतो आहे. पण प्रचंड वाईट स्थिती आहे. आज सरकारने घोषणा केली नाही तर शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष तयार होईल आणि भारतीय जनता पार्टी गावागावामध्ये शेतकऱ्यांसोबत आंदोलन करेल आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याकरता आम्ही प्रयत्न करू. पण या सरकारने तातडीनं दखल घेतली पाहिजे अशी मागणी या आंदोलनाची आहे. मकर संक्रांतीच्या निमित्ताने प्रशासनाने नायलॉन मांजावर कडक प्रतिबंध लावले असून सुद्धा त्याची अवैध विक्री आणि खरेदी सुरूच आहे. तसेच ठिकठिकाणी नायलॉन मांजा विरुद्ध जनजागृती करण्यात येत असून आमदार मोहन मते यांच्या नेतृत्वाखाली भाजप युवा मोर्चाच्या वतीने नायलॉन मांजाच्या विरोधात जोरदार निदर्शने करत एक प्रकारे जनजागृती करण्यात आली. नायलॉन मांजा हा फक्त माणसांसाठीच नाही तर पशु पक्ष्यांसाठी सुद्धा प्राणघातक असून आतापर्यंत अशी भरपूर प्रकरणं आपण बघितली आहेत. प्रशासन कठोरपणे नायलॉन मांजा विकणाऱ्यांवर कारवाई करत आहे, मात्र तरीही कुठे ना कुठे नायलॉन मांजाची अवैध विक्री आणि खरेदी सुरूच आहे. म्हणून वीर बजरंगी सेवा संस्थान आणि भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने गुरुवारी जुनी शुक्रवारी पतंग मार्केट येथे आमदार मोहन मते यांच्या नेतृत्वाखाली नायलॉन मांजा विरोधात प्रदर्शने करण्यात आली. यावेळी मोहन मते यांनी नागरिकांना नायलॉन मांजा न वापरण्याचा सल्ला दिला. तसेच पोलीस प्रशासन तर जी कारवाई करायची ती करतीलच, मात्र भाजप युमो सुद्धा नायलॉन मांजा विकणाऱ्यांना माफ करणार नाही असंही ते म्हणाले. नागपूरवरून रोशन बोकडे यांची रिपोर्ट. मुळात असं आहे की मागील 7-8 वर्षापासून या भागातील स्थानिक कार्यकर्ते नायलॉनच्या मांजाच्या विरोधात सातत्यानं ज्यावेळेस संक्रांत येते त्यावेळेस एक अवेअरनेस म्हणून या भागातील लहान मुलांना पशुपक्ष्यांना एकत्र करून नायलॉन मांजा तुम्ही कमीत कमी विकू नका, नायलॉन मांजाची विक्री झाली नाही पाहिजे या भावनेतनं जनजागरण या भागातील स्थानिक युवक करत असतात. निश्चितच आज आपण बघतो आहे की नायलॉन मांजाचे जे ठेव आहे ते मधातल्या काय तेवढं फुटलं होतं की त्यामुळे अनेक लोकांना आपला जीव गमावा लागला. पशुपक्षी आपण पाहिले असेल दारावर जेव्हा मांजा वगैरे असतो त्यावेळेस पशुपक्षी त्याच्या अडकल्या जातात आणि त्यांचा दुर्दैवी असा मृत्यू होतो.
आणि त्याच्यामुळं या भागातील कार्यकर्त्यांना हा जो उपक्रम राबवलेला आहे हा स्तुत्य उपक्रम आहे आणि निश्चितच या लोकांची भावना आहे की याच्यानंतरही नायलॉन पंजाब कुणी विकला तर याच्याविरोधात तीव्र आंदोलन ते लोक करतील. आणि माझी ह्या विक्रेत्यांना एक विनंती आहे की तुम्ही कमीत कमी लोकांचे जीव जाईल या याच्यातनं नायलॉन मांजा तुम्ही विकू नका. आणि जो कोणी विकताना दिसेल पोलीस प्रशासन तर जी कारवाई करायची ती करेल, परंतु भारतीय जनता युवा मोर्चा या विरोधात मग त्यांनाही त्यांची हयगय केला जाणार नाही, त्यांनाही सोडलं जाणार नाही. म्हणून या लोकांनी खबरदार राहून येणाऱ्या काळात हा मांजा विक्री आणि बंद करावी एवढंच या संदर्भात बोलायचं. ये नायलॉन मंजे के लिए विरोध हो उसका, इसलिए ये 8 साल से नायलॉन मंजे के लिए आंदोलन चल रहा है. नायलॉन मंजे से लोगों की जान जा रही है, पशु पक्षी कुठे ही राहू नाही शकून राहिले, म्हणजे त्यांचे गळे कापले जात आहे, ते मरत आहे. रोज पेपरमध्ये न्यूजमध्ये बातमी येत आहे, तरी पण लोक याचा नायलॉन मांजेचा चायनीज मांजेचा वापर करत आहे. आम्ही 7-8 वर्षापासून एक शांती संदेश हे गांधीगिरी सर्व आपण संदेश देऊन नायलॉन मांजासाठी विरोध केला. हा 8वा 10वा वर्ष आहे, पण काही मात्रामध्ये नायलॉन मांजा विकून राहिलेला आहे. पण ते आपला हा पतंग बाजार नागपूर शहरामध्ये सर्वात मोठा मार्केट आहे, पण ह्या मार्केटमध्ये जरी ते कमी झाला तर आजूबाजूच्या ज्या वस्त्या आहे, म्हणजे ते हसनबाग झालं, मोहिनपूर असे आता पोलीसची एवढी कारवाई चालू आहे. पोलीसच्या यावेळेस पोलीस प्रशासनाने म्हणजे खूप चांगलं काम केलं, म्हणजे जे पहिले जे नायलॉनसाठी जे धरपकड व्हायची त्याच्यापेक्षा भरपूर म्हणजे त्यांनी कारवाई केली आहे. लोकांचं सुद्धा जसं आहे का बाबा, कुणी मांजा नायलॉन का वापर ना करके एक साधे मांजे से वो पतंग उडाय, ये चायनीज मांजे का बहिष्कार करे और लोगों की और पशु पक्षियों की जान बचाय. महापौर दयाशंकर तिवारी यांच्या संकल्पनेतून नागपूर महानगरपालिकेच्या वतीने सिव्हिल लाईन मुख्यालयातील महापौर कार्यालयात विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण व 10वी 12वी नंतर पुढे काय करता येईल याबद्दलची माहिती देण्यासाठी जुलै महिन्यात समुपदेशन केंद्र सुरू करण्यात आले होते. या समुपदेशन केंद्राला उत्तम प्रतिसाद मिळत असून आपला यामुळे फायदा होत असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली. JEE, NEET, CET यासारख्या प्रवेश परीक्षा पुढील पदवी अभ्यासक्रमासाठी आवश्यक असतात. अनेक विद्यार्थ्यांना या प्रवेश परीक्षांबद्दल पुरेशी माहितीही नसते. माहिती अभावी अनेक विद्यार्थी परीक्षाही देऊ शकत नाही. अशा विद्यार्थ्यांना या परीक्षांबाबत योग्य मार्गदर्शन मिळावे या हेतूने सदर समुपदेशन केंद्र विद्यार्थ्यांचं मार्गदर्शन करून त्यांचं समुपदेशन करते. प्रवेश परीक्षा मार्गदर्शनासोबतच 10वी 12वी नंतर पुढे काय याचीही माहिती विद्यार्थ्यांना व्हावी हा या केंद्राचा मुख्य हेतू असून आतापर्यंत मागील 6 महिन्यात 120 विद्यार्थ्यांनी या समुपदेशन केंद्राचा लाभ घेतला आहे, तर 18 विद्यार्थ्यांना निरनिराळ्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवून देण्यात या समुपदेशन केंद्राची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. विशेष म्हणजे प्रवेशाची अंतिम तारीख गेल्यानंतरही 11वीत 5 विद्यार्थ्यांना निरनिराळ्या महाविद्यालयात या समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून प्रवेश मिळवून देण्यात आला आहे. या समुपदेशन केंद्रात समुपदेशक उमेश कोठारी विद्यार्थ्यांचे समुपदेशन करत असून कोठारी यांनी सांगितले की मनपाने उपलब्ध करून दिलेली ही उत्तम सोय असून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी या केंद्राचा लाभ घेत आहेत, त्यांना त्यांच्या पुढच्या आयुष्यात याचा मोठा लाभ होणार आहे. नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या माध्यमातून मी महापौर झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या दृष्टीने एक समुपदेशन केंद्राची स्थापना केली. शासनाची जी ऑनलाईन प्रोसेस आहे त्याच्यात पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा, हे जे टप्पेवार ॲडमिशन असतात त्याची मूलतः यंत्रणा लोकांना समजत नाही आणि विशेषतः गरीब वस्त्यांमध्ये मध्यमवर्गीयमध्ये मध्यम वर्गच्या खालती गरीबवस्तीमध्ये आर्थिक दुर्बल रस्ते असलेल्या वस्तींमध्ये परिवारमध्ये शिक्षणाची कमी असल्यामुळे पॅरेंट्सलासुद्धा याची माहिती नसतात. बरेचसे हुशार विद्यार्थी ज्यांना ॲडमिशन भेटू शकते असे विद्यार्थी ॲडमिशनपासून वंचित राहतात. म्हणून महानगरपालिकेच्या माध्यमातून माझे एक विद्यार्थी मित्र आहे श्री उमेश कोठारीजी, बाजूला बसले आहे, हे या सेक्टरमध्ये बरेच दिवसापासून सेवा देत आहे, तो यांच्या माध्यमातून निःशुल्क सेवा महानगरपालिकेच्या महापौर कक्षात महापौर दालनात भेटली पाहिजे असा नियोजन केला. सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी 3 तास 3 दिवस हे स्वतः
स्वयं बसतात आणि येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समुपदेशन करून त्यांना ॲडमिशन करून देतात. अनेक वेळा असंही होतात की विद्यार्थी म्हणतात की आमच्याकडे गाडी नाही आहे, आम्ही येऊ शकत नाही. तो हे त्यांच्या घरी जाऊनसुद्धा त्यांच्या समुपदेशन करतात. म्हणून मी यांचा विशेषतः अभिनंदन करतो. जवळपास 120 विद्यार्थ्यांनी या केंद्राला भेट दिली आहे. सुरू झाल्यापासून 18 विद्यार्थ्यांचं आम्ही ॲडमिशन करू शकलो आहो. याच्यात एक IIIT ॲडमिशन केलं आहे, इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन केलेलं आहे, पॉलिटेक्निकमध्ये ॲडमिशन आहे, काही प्रोफेशनल कोर्सेसमध्ये ॲडमिशन आहे. हे विद्यार्थी प्रतिनिधी स्वरूपात 6 विद्यार्थी आज बोलवले आहे आणि या सगळ्यांना या केंद्राचा लाभ मिळालेला आहे. या केंद्राचा सगळ्यांनी लाभ घ्यावा. सध्या नीटची ॲडमिशनची प्रोसेस सुरू आहे. ज्यांना प्रोसेसमध्ये काही अडचण भासत असेल त्यांनी सोमवारी, बुधवारी किंवा शुक्रवारी महानगरपालिकेत महापौर कार्यालयात यायचं आणि या सेवेचा लाभ घेतला पाहिजे असा मी नम्र निवेदन आपल्या माध्यमातून. तर महापौर दयाशंकर तिवारी यांनी आपली भूमिका मांडताना सांगितले की कुठल्याही महाविद्यालयात ऑनलाईन प्रवेश घेताना टप्प्याटप्प्याने ॲडमिशन होतात, मात्र ही प्रोसेस अनेकांच्या लक्षात येत नाही आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होतं. ही प्रवेश प्रक्रिया विद्यार्थ्यांसाठी सुकर व्हावी व त्यांच्या समस्यांचं निराकरण व्हावं या उद्देशाने हे समुपदेशन केंद्र सुरू करण्यात आलं आहे. या केंद्रात निःशुल्क समुपदेशन करण्यात येत असून याचा विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होणार आहे, असेही महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले. नागपुरात पहिल्यांदाच दिव्यांगांद्वारे मिस्टर अँड मिस स्वदेशी या अद्भुत शोचं आयोजन करण्यात येणार आहे. याबाबत मॉम्स प्रोडक्शनचे डायरेक्टर सनी फ्रान्सिस यांनी पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली. दिव्यांग म्हटलं की आपल्या डोक्यात येतात दुसऱ्यांवर अवलंबून राहणारे लोक, त्यांच्या दैनंदिन जीवनात प्रत्येक गोष्टींसाठी इतरांची मदत घेणारे. मात्र आता या संकल्पनेला फाटा देणारी गोष्ट नागपुरात घडत असून केवळ नागपुरातच नाही तर संपूर्ण देशात पहिला असा शो होणार आहे जो पूर्णतः दिव्यांग सांभाळतील. या शोचं नाव मिस्टर अँड मिस स्वदेशी इंडिया असं असून या शोला मॉम्स प्रॉडक्शनचे निर्माता मिस्टर सनी फ्रान्सिस यांचं सहकार्य लाभणार आहे. या शोच्या माध्यमातून ते स्वतः तर आत्मनिर्भर बनणारच आहेत, पण सोबतच समाजापुढे उदाहरणही ठेवणार आहेत की केवळ आत्मविश्वासाच्या बळावर दिव्यांगही काहीतरी करून दाखवू शकतात. मैं सनी फ्रांसिस और मैं मिस्टर इंडिया रह चुका हूँ 2013 का. मैं मॉम्स प्रोडक्शन का डायरेक्टर भी हूँ. ये एक बहुत ही अद्भुत शो है जो हम नागपुर से बनाना शुरू कर चुके हैं. इसकी तैयारी पिछले 3 साल से हम लोग मिलकर कर रहे थे. ये शो का नाम है मिस्टर एंड मिस स्वदेशी इंडिया, जो चलता नहीं चलाएगा इंडिया. थीम ये है कि इंडिया के जो दिव्यांग हैं, मतलब विदर्भा के जो हमारे फिलहाल दिव्यांग यहाँ मौजूद हैं, ये सारे इकट्ठे हो रहे हैं. किसी में सिलाई का टैलेंट है, किसी में मेकअप का टैलेंट है, कोई एंकरिंग कर सकता है, कोई बैक स्टेज मैनेजमेंट कर सकता है. ये सारे टैलेंट्स को इकट्ठा कर रहे हैं. मॉडल्स तो नॉर्मल रहेंगे जो वॉक करेंगे इस शो में, लेकिन दिव्यांग लोगों के द्वारा पूरे शो को मैनेज किया जाएगा और ये भारत के इतिहास में पहला ऐसा शो होगा जो दिव्यांगों के द्वारा बनाया जाएगा, मिस्टर एंड मिस स्वदेशी इंडिया. और मैं अपेक्षित हूँ कि इसी प्रकार से हमें हमारी जो मीडिया है उससे भी सहयोग मिलेगा. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक बैंक नागपुर.
ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. भारताची फुलराणी सायना नेहवालला 2 सरळ सेटमध्ये पराभूत करत नागपूरच्या मालविका बनसोडने इतिहास निर्माण केला आहे. तिच्या या विजयामुळे बॅडमिंटनमध्ये सायना पीव्ही सिंधू यांच्यानंतर देशासाठी ऑलिम्पिक मेडल जिंकण्याकरिता नवीन पिढी सज्ज असल्याचे मालविकाने दाखवून दिले आहे. मूळची नागपूरची असणारी मालविका बनसोड हिने इंडियन ओपन बॅडमिंटन टूर्नामेंटमध्ये इतिहास घडवला असून 20 वर्षाच्या मालविकाने सायना नेहवालला पराभूत करत बॅडमिंटन जगतामध्ये खळबळ उडवून दिली आहे. मालविकाने सायनाला 21-17 आणि 21-9 अशा सरळ 2 सेटमध्ये पराभूत केले असून जागतिक क्रमवारीत सायना 25व्या तर मालविका 111व्या क्रमांकावर आहे. मालविकाच्या या यशाबद्दल महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष आणि विश्वराज ग्रुपचे प्रमुख अरुण लखानी यांनी तिचे अभिनंदन केले आहे. लखानी यांनी 2019 पासून मालविकाची मदत देखील केली आहे. मालविकाबद्दल बोलताना लखानी म्हणाले की मालविकाने मिळवलेले यश प्रचंड मोठे आहे, पण ते अनपेक्षित नक्कीच नाही. तिच्यात प्रचंड क्षमता आहे. मोठ्या स्तरावरील स्पर्धा खेळून देशाला गर्व वाटेल अशी कामगिरी करण्याची तिची क्षमता आहे. तिचे भविष्य उज्ज्वल आहे. तसेच मालविकाचे प्रशिक्षक संजय मिश्रा आणि तिच्या आईवडिलांच्या अथक परिश्रमाचे हे फळ आहे. मालविका ही महाराष्ट्राची एक उदयोन्मुख बॅडमिंटन स्टार असून 13 आणि 17 या राज्यस्तरीय स्पर्धा तिने जिंकल्या आहेत. 2018 जागतिक ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेसाठी तिची भारतीय संघात निवड झाली होती. 2018 तिने साऊथ एशियन बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये विजयही मिळवला होता. तर 2019 तिने ऑल इंडिया सिनियर रँकिंग टूर्नामेंटमध्येही विजय मिळवला होता. तर 2019 मालविकाने मालदीव्ज आंतरराष्ट्रीय फ्युचर सिरीज स्पर्धाही जिंकली होती. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नागपूर जिल्ह्यातील बऱ्याच गावांना तडाखा बसला असून पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी या भागांची पाहणी केली. यावेळी लोकप्रतिनिधी व शासकीय यंत्रणेने समन्वयात काम करून आपत्तीग्रस्तांना मदत करण्याचे निर्देश केदार यांनी दिले. आकस्मित निसर्गाच्या कोपामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. राज्य शासनातर्फे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे. तसेच राज्य शासनातर्फे मदतीचा हात नक्कीच मिळेल असे आश्वासन सुनील केदार यांनी दिले. या दौऱ्यात त्यांनी नागपूर तालुक्यातील बोखारा, गुमथळा, बैलवाडा, कामठी तालुक्यातील गुमथी, लोणखैरी, सावनेर तालुक्यातील दहेगाव, पारशिवणी तालुक्यातील इटगाव, भागीमारी, रामटेक तालुक्यातील जमुनिया, टुयापार, घोटी, फुलझरी या गावातील अतिवृष्टी व गारपिटीमुळे हानी झालेल्या शेतांची पाहणी केली. जिल्ह्यात जवळपास 7,431 हेक्टर क्षेत्रांमध्ये कापूस, गहू, हरभरा, तूर, उन्हाळी भुईमूग, भाजीपाला व संत्रा व टमाटर या फळपिकांचे नुकसान झाले आहे. 8,334 खातेधारकांना या अवकाळी पावसाचा फटका बसला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या अवकाळी पावसाने सर्वाधिक फटका तुरीला बसला असून 1,500 हेक्टर मधील तुरीचे नुकसान झाले आहे. या भागाचे पंचनामे तात्काळ करण्यात येणार असून त्याची नुकसान भरपाई आपद्ग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर देण्यात येईल असे सांगून शासन शेतकऱ्यांच्या सदैव पाठीशी आहे अशी ग्वाही केदार यांनी दिली. सर्वप्रथम या अकस्मात जो निसर्गाचा कोप झाला त्यामुळे ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. मग ते कापूस असो, हरभरा असो, तुरी असो किंवा उन्हाळी भुईमुग असो की मग त्या ठिकाणी असलेला भाजीपाला आणि मग त्या ठिकाणी असलेला संत्रासुद्धा आहे. राज्य शासनातर्फे तातडीनं पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहे. पंचनामे सुरू आहे. कालच राज्य शासनाची कॅबिनेट मिटिंगमध्ये या गोष्टीची चर्चा झालेली आहे आणि तातडीनं यांना सुद्धा मदतीचा हात राज्य शासनाकडनं नक्कीच प्राप्त होईल असा राज्याचा मंत्री नागपूर आपल्याला विश्वास देतो. सगळ्या यंत्रणेला एवढंच सांगणं आहे की हा शेतकरी तुटपुंज आहे. या शेतकऱ्याला यावेळेस राज्य शासनाची मदत जी मिळणार आहे त्याच्यामध्ये सर्वे करत असताना शेतकऱ्याचं खऱ्या अर्थानं जे नुकसान झालेलं आहे एखाद्या वेळेस तुम्हाला त्याला मदत करण्याची भूमिका सुद्धा आपल्यामध्ये ठेवून त्याचा सर्वे करावा लागेल. यासोबतच सरकारी यंत्रणाला एवढंच सांगतो की ग्रामीण भागामध्ये जे गरीब लोक आहे, जे झोपडपट्टीत राहणारे लोक आहे, त्यांच्या घराचंही नुकसान झालेलं आहे, त्यासंबंधी सुद्धाही सर्वे होणं गरजेचं आहे. ते ताबडतोब सर्वे करा आणि लवकरच राज्य शासन यांच्या मदतीला आपल्याकडनं त्या ठिकाणी आर्थिक तरतूद करणार आहे. म्हणून हा सर्वे जेवढ्या लवकर करता येईल तेवढा करून घ्या. माझ्या जिल्हा परिषदचे पदाधिकारी, त्या ठिकाणी असलेल्या पंचायत समितीचे सन्मान्य पदाधिकारी, सन्मान्य जिल्हा परिषद सदस्य आणि सन्मान्य पंचायत समिती सदस्य
आणि गावातील ग्रामपंचायतचे सन्मान्य सरपंचने सुद्धाही शासकीय यंत्रणेला सर्वे करण्यासाठी मदत करावी, जेणेकरून आपल्या या सगळ्या यंत्रणे माध्यमातून जे रिपोर्ट तयार होईल, कारण लोकशाहीमध्ये जोपर्यंत पदाधिकारी आणि अधिकारी एकत्र मिळून काम करत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं सामान्य माणसाला न्याय मिळत नाही। आणि म्हणून हे सर्वे करून घेत असताना जिल्हा परिषद पंचायत समितीचे पदाधिकारी आणि सदस्य ग्रामपंचायतचे सरपंच सदस्यांनी सरकारी यंत्रणेला मदत करावी अशा प्रकारचं सुद्धा या ठिकाणी आपलं मत व्यक्त करतो। आपल्या या सगळ्या संकटातनं मात करू एवढंच त्याच्यात विश्वास देतो। मकर संक्रांतीच्या निमित्ताने दरवर्षी प्रमाणे नागपुरातील ललिता पब्लिक स्कूलने एक आगळी वेगळी पतंग बनवली असून शाळेने या पतंगाद्वारे कोरोनापासून संरक्षण कसे करावे याबाबत समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला आहे। मकर संक्रांती म्हटली की सगळ्यात आधी डोळ्यापुढे येते ती पतंग। मकर संक्रांतीच्या निमित्ताने संपूर्ण आकाश रंगीबेरंगी पतंगांनी भरून जातं। इतकंच काय तर काही ठिकाणी आकर्षक अशा पतंगांचा महोत्सव देखील भरतो। यात वेगवेगळ्या रंगाच्या आकारांच्या पतंगांचा समावेश असतो। काही लोक तर आपल्या पतंगांद्वारे समाज प्रबोधनही करतात। अशीच काहीशी वेगळी समाज प्रबोधन करणारी पतंग नागपूरच्या ललिता पब्लिक स्कूलने बनवली असून या पतंगाबद्दल अधिक माहिती देताना ललिता पब्लिक स्कूलच्या संचालिका व नगरसेविका चेतना राजू टाक यांनी सांगितले की दरवर्षी शाळेतील विद्यार्थी व शिक्षक मिळून पतंग बनवतात, मात्र यंदा विद्यार्थी नसल्यामुळे ही पतंग शिक्षकांनीच बनवली असून यावर्षीच्या पतंगाद्वारे कोरोनाशी दोन हात कसे करायचे याबाबत समाज प्रबोधन करण्यात येत आहे। देखिए, हर साल ललिता पब्लिक स्कूल के बच्चों के और टीचर्स के द्वारा एक पतंग बनाई जाती है, जो कि इस बार सिर्फ टीचर ने बनाई है, बच्चे नहीं है स्कूल में। और ये हमेशा मकसद रहता है कि एक अच्छा नया कोई थीम के ऊपर बनाया जाए। इस बार हमारा कोरोना से फाइट कैसे की जाती है, कोरोना से बचो, मास्क लगाया है पतंग में हमने, सैनिटाइजर दिया है, वैक्सीनेशन करो ऐसा उद्देश्य दिया है कि जितने जल्दी सब वैक्सीन ले सके उतना हम सुरक्षित रहेंगे। और ये पतंग लगभग 25x33 फीट की है पतंग, और हर साल यही कोशिश रहती है कि नया थीम और ये उद्देश्य ज़्यादा से ज़्यादा जनता तक पहुँचना चाहिए। यावर्षी मकर संक्रांत सणाच्या खरेदीसाठी महिला वर्गाने बाजारात गर्दी केल्याचे दिसून आले। मकर संक्रांत या सणात मातीच्या सुगड्यांना खूप महत्व असते आणि म्हणून आजही पारंपरिक पद्धतीने या मातीच्या सुगड्याची पूजा करून मकर संक्रांत हा सण साजरा केला जातो। भारतीय संस्कृती ही कृषी संस्कृती आहे। या दिवसांमध्ये शेतात आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण एकमेकांना स्त्रिया देतात। हरभरे, ऊस, बोरे, गव्हाच्या ओंब्या, तीळ अशा गोष्टी सुगडत भरून त्या देवाला अर्पण करतात आणि ते सुगडे सुहासिन महिलेला वाण म्हणून दिले जातात। तसेच या काळात महिला वर्ग वाण वाटतात। यामध्ये यावर्षी प्लास्टिक आणि कमी किमतीत असलेल्या वस्तूंना महिला प्राधान्य देत असल्याचे दुकान विक्रेत्यांनी सांगितले। आता ह्या संक्रांतीच्या विषयामध्ये सुगड्यांना बी काही महत्व राहिलं नाही, कारण का ते महिलांचा प्रतिसाद पहिले भेटत होता तसा आता प्रतिसाद भेटत नाही। पहिले कसा खेड्यापाड्यामध्ये आवे लुटाले जात महिला कुंभाराकडून आणत होते, आता कसं भाव वाढल्यामुळं त्याच्यामुळे ते घ्यायलाही थोडेसे कचखातात। या कोरोनाच्या याच्यामध्ये खूप काही धंद्यावर खूप परिणाम झालेला आहे। प्रतिसाद वगैरे थोडेसे भाव वाढले असल्यामुळे थोडंसं म्हणजे घेण्याची कॅपॅसिटी क्षमता कमी झाली आहे। यावेळी पैसे पाणी लोकांपाशी आहे नाही, तरी पण ह्यावर्षी थोडा खुल्लं असल्यामुळे साजरा कमी झाला चांगल्या प्रमाणात। आणि प्लॅस्टिक, स्टील जसं तुम्ही पाहू शकता भांडे वगैरे असे वेगवेगळे देतात, ते चांगलं आहे थोडंसं। आणि कोरोना आता काय त्याचा नेहमी आपल्याला सोबतच राहणार आहे, त्याच्यामुळे काही हे नाही। प्रत्येक कस्टमर कोणाला मास्क लावून येतात, सॅनिटायझर सोबत आणतात, आणि आम्ही पण सांगतो त्यांना की मास्क लावून घ्या, थोडंसं अंतर ठेवा, कारण की जागा थोडीशी कमी आहे त्याकडे, त्या हिशोबाने व्यवस्थित प्रश्न। तर आता वीकेबी मराठी न्यूज मध्ये एवढंच, पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह। बघत राहा वीकेबी न्यूज, नमस्कार।